झोका घे बरारी या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी मनीषा मिस तुमचे सर्वांचे स्वागत करते. आपण SSC मॅथ्स 2 मध्ये पहिलं प्रकरण बघणार आहोत, सिमिलॅरिटी. इयत्ता 9वीमध्ये सिमिलॅरिटी हे तुम्ही शिकलेले आहातच. आता आपण थोडीशी त्याची ओळख करून घेऊया. सिमिलॅरिटी म्हणजे काय? तर कुठल्याही आकृत्या समान आकाराच्या पण माप भिन्न असलेल्या, फिगर्स विथ सेम शेप बट डिफरंट साईज. तुम्ही नेहमी भांड्याच्या दुकानात जाता, तिकडे तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे डबे बघता, एकात एक घातलेले डबे म्हणजे ह्या आकृत्याच आहेत पण त्यांचे आकार सगळ्यांचे सारखे, मापे मात्र भिन्न आहेत. रोज तुम्ही बिस्किट्स खाता, मारी बिस्किट आणि मोनॅको बिस्किट दोन्ही आकाराने गोल आहेत पण त्यांची मापे भिन्न आहेत. म्हणजेच आपण म्हणूया की ह्या आकृत्या सिमिलर शेप्समध्ये आहेत, सिमिलर आहेत. सिमिलॅरिटी हे प्रकरण शिकण्यासाठी आपल्याला वेगळ्या गुणधर्माची आवश्यकता आहे, ते सुद्धा तुम्हाला ओळखीचेच आहेत. पहिला गुणधर्म कोणता आहे? तर तुम्हाला रेशो माहीत असला पाहिजे, जो तुम्ही मागच्या वर्षी 9वीमध्ये शिकला आहात. आणि दुसरा तर अगदीच तुमच्या ओळखीचा एक फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल. तर आता आपण सुरुवातीला पहिली प्रॉपर्टी आहे ती बघण्यासाठी ह्याच गुणधर्मांचा वापर करूया. रेशो म्हणजे समथिंग अपॉन समथिंग. म्हणजे तुम्ही अपूर्णांक लिहिता, फ्रॅक्शन लिहिता, जसं की ए अपॉन बी, किंवा आपण असं लिहू ए इज बी, ह्याला आपण रेशो म्हणतो. आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला सगळ्यांनाच माहिती आहे. समजा इथे मी लिहिलं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, तर फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. आणि ह्याच दोन प्रॉपर्टी वापरून आपण ह्या चॅप्टरमध्ये रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स ह्या 4 नवीन प्रॉपर्टीज शिकणार आहोत. सिमिलॅरिटी ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आता आपण बघणार आहोत, तो म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिलं रेशो म्हणजे काय हे बघितलं, आणि एरिया तर तुम्हाला मी आत्ता फॉर्म्युला लिहून दाखवला. टू ट्रायंगल्स म्हणून मी इथे 2 ट्रायंगल्स ड्रॉ केले. फर्स्ट वन इज ट्रायंगल ए बी सी अँड सेकंड ट्रायंगल इज पी क्यू आर. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बी सी हा पाया आहे, बेस आहे, अँड क्यू आर हा दुसऱ्या ट्रायंगलचा दुसरा बेस आहे. फर्स्ट ट्रायंगलचा जो बेस आहे त्याच्यावर आपण ही हाईट ड्रॉ केलेली आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स ऑन द ऑपोजिट साईड इज कॉल्ड ॲज हाईट. तो AD इज द हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल, वेअर ॲज PS इज द हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. आता आपल्याला इथे रेशो लिहायचा आहे. आपल्याकडे 2 ट्रायंगल आहेत, मग आपण लिहिलं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. तुम्हाला मी काय सांगितलं, रेशो म्हणजे समथिंग अपॉन समथिंग. मग आपण हा पहिल्या ट्रायंगलचं नाव लिहिलं, आता इथे आपण दुसऱ्या ट्रायंगलचं नाव लिहिणार आहोत. म्हणजे मिळालं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आपण बेस आणि हाईट रेकॉग्नाइज केली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. म्हणजे मिळालं बी सी इंटू करस्पॉन्डिंग हाईट AD अपॉन हाफ इंटू व्हॉट इज द बेस ऑफ द सेकंड ट्रायंगल क्यू आर. सो वी विल पुट द व्हॅल्यू क्यू आर इंटू करस्पॉन्डिंग हाईट दॅट इज PS. इफ यू ऑब्झर्व स्टुडंट्स, सी हिअर इन द न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर हाफ इज कॉमन, सो वी कॅन कॅन्सल इट अँड वी विल गेट बी सी इंटू AD अपॉन क्यू आर इंटू PS. म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रॉडक्ट्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स.
हे आपण सिंबलिक पण लिहू शकतो. एरियासाठी आपण कन्सिडर केलं कॅपिटल ए म्हणून हे ए वन. दोन एरियाज आहेत म्हणून दुसऱ्या एरियासाठी आपण लिहिलं ए टू. बेसिस पण दोन आहेत म्हणून लिहिलं बी वन आणि इकडे लिहिलं बी टू. हाईट्स पण दोन आहेत म्हणून आपण लिहिलं एच वन इंटू एच टू. मग आपली पहिली प्रॉपर्टी तयार झाली ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू इंटू एच वन अपॉन एच टू. आपण पहिली प्रॉपर्टी बघितली ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळे ट्रायंगल्स होते, त्यांचे दोन वेगवेगळे बेसिस होते आणि दोघांचे वेगवेगळे हाईट्स होत्या. आता आपण दुसरी प्रॉपर्टी बघणार आहोत. इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं दोन फिगर्स आहेत, दोन्ही ट्रायंगल्सची हाईट इक्वल आहे जे मी एच ने डिनोट केलं आहे. आता आपण बघणार आहोत ही प्रॉपर्टी कशी डिराईव्ह होते. आपल्याला ह्याच दोन प्रॉपर्टीचा वापर करायचा आहे, रेशो अँड एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. मग आपण इथे लिहिणार परत एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. फॉर्म्युला आपला नेहमीचाच आणि ओळखीचा, हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग आपण इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. तसंच डिनॉमिनेटरमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरसाठी सुद्धा व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार, हाफ इंटू क्यू आर इंटू पी एस. नेहमीप्रमाणे आपलं हे हाफ हाफ कॅन्सल झालं. पण जर तुम्ही या फिगर्स ऑब्झर्व केल्या तर तुम्हाला इथे दिसेल दोन्ही ट्रायंगल्सची हाईट इक्वल आहे. दोन्ही ट्रायंगल्सच्या हाईटची लेंथ सेम दिली आहे जी आपण सेम अल्फाबेटनी डिनोट केली. ती जर आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला मिळेल बी सी इंटू एच आणि इकडे मिळेल क्यू आर इंटू एच. एच एच कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला मिळेल बी सी अपॉन क्यू आर. मग आपली इकडे नवीन प्रॉपर्टी तयार होईल, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. हेच आपण परत सिम्बॉलिकली लिहूया, ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बेसिस आहेत म्हणजे बी वन अपॉन बी टू सिन्स एच वन इज इक्वल टू एच टू. दोन्ही ट्रायंगल्सची हाईट कॉमन आहे, इक्वल आहे म्हणून ते कॅन्सल झाले आणि आपला रेशो मिळाला ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू. आता आपण बघणार आहोत अजून एक प्रॉपर्टी, ही शेवटची प्रॉपर्टी आहे. त्याच्यासाठी इथे तुम्हाला दोन वेगळे ट्रायंगल्स दिसत आहेत, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी बी सी. जर तुम्ही नीट काळजीपूर्वक जर बघितलं तर दोन्ही ट्रायंगलचा बेस बी सी कॉमन आहे. पुन्हा आपल्याला रेशो आणि एरियाज लागणारच आहेत. आपण लिहूया, पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल ए बी सी, रेशो आहे म्हणून पहिला ट्रायंगल अपॉन सेकंड ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल आहे आपला ट्रायंगल पी बी सी. फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा, हाफ इंटू बेस इंटू हाईट म्हणून हाफ इंटू बी सी इंटू ए डी. डिनॉमिनेटरमध्ये हाफ, सेकंड ट्रायंगलचा सुद्धा बेस बी सी आहे म्हणून आपण लिहिणार बी सी आणि हाईट काय आहे पी एस. हाफ हाफ कॅन्सल झालं, बेस दोन्ही ट्रायंगलचा सेम आहे म्हणून तोही कॅन्सल झाला आणि आपल्याला मिळाला ए डी अपॉन पी एस. म्हणजे प्रॉपर्टी आपण तयार केली, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ कॉमन बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे आपण लिहूया ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू एच वन अपॉन एच टू सिन्स बी वन इज इक्वल टू बी टू.